काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायला बीड मध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणालाही आठवण होत नाही. कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसून राहिले पण संकटाच्या काळात मदतीला आले नाहीत असे म्हणत नाव न घेता पंकजा मुंडेना धनंजय मुंडेने टोला लगावलाय. तसेच आम्ही सुद्धा 2014 पराभूत झालो पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हतं असं म्हणत धनंजय मुंडेने टीका केली आहे. केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम उद्घाटन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. ऊसतोड मजूर आंदोलन हे भाववाढी पुरते आहेत. ऊसतोड मजूर महामंडळातून मोठी मदत करणार आहेत. मांजरा धरण 70% भरले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा बीडला झाला पाहिजे असे धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. आपला देश तरी त्याच्यातून कसा सुटेल. पण कोरोनाचं संकट आहे म्हणून कोण घरात बसले. आम्ही तर नाही बसलो. आम्ही लवकर बाहेर पडलो. आम्हाला कोरोनानं लवकर गाठलं. आम्ही घरात बसलो असतो तर आम्हाला गाठलं नसत. कोरोनाचं संकट आलं. आमचा ऊसतोड मजूर कारखान्यावर होता. राज्य सरकारला निर्णय करायला लावला. केंद्र सरकारच्या निर्णयापर्यंत थांबलो नाही. राज्य सरकारने निर्णय घेतला आणि कारखान्याचा ऊसतोड लेबर मजूर आपलं आपल्या गावापर्यंत आणण्याचा निर्णय केला. ते फक्त गावापर्यंत आणलं नाही तर अचानक आपल्या घरात आपल्या दारात लेबर आलंय. उद्या त्या लेबरचे खायचे प्यायचे वांदे होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 महिन्याचं राशन मोफत ऊसतोड मजुराच्या कुटुंबाला द्यायचा निर्णय सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा बीड जिल्ह्याने केला. आम्ही शासन म्हणून जिल्हा परिषद म्हणून 1 महिन्याचं केलं. आज ऊसतोड मजुराचं जे नेतृत्व करायला लागले त्यांनी 1 दिवसाचं तरी करावं. जगात दुसरी लाट चालू झाली आपल्याकडे माहित नाही. दुसरी लाट कधी आजही आपल्याला आपल्या आरोग्याची तेवढीच काळजी घ्यावी लागेल. उद्याही घ्यावी लागेल. पण कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या सेवेत आम्ही कमी पडलो आमच्यापैकी कोणी असं तुम्हाला जाणवलं. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज बीड.